नमस्कार जय हरी। आज आपण श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा मेळाव्यानिमित्त भाविक भक्तांशी संवाद साधण्यासाठी जे मैदान तयार करण्यात आलेलं आहे त्याची तयारी कशा प्रकारची झालेली आहे त्याबद्दलचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हेच ते मैदान आहे की ज्या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा श्री मनोजदादा जरांगे त्याचप्रमाणे या नारायणगडाचे महंत आदरणीय गुरुवर्य श्री शिवाजी महाराज हे भाविक भक्तांशी संवाद साधणार आहेत तेच हे ठिकाण आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की हे गवत वगैरे जे आहे आता नेमके पावसाळ्याचे दिवस संपलेले आहेत त्याच्यामुळं या मैदानावरती सर्वत्र गवत वाढलेलं होतं। हे गवत हे स्वच्छता करण्यात आलेली आहे श्रमदानाच्या माध्यमातून आणि सध्याला या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये या भक्तीचं प्रतीक असलेल्या भगव्या पताका संपूर्ण मैदानावरती लावण्यात आलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि ही आहे गडाकडची बाजू। गडाच्या दक्षिण बाजूला हे मैदान आहे आणि या मैदानावरती या संवादाच्या ठिकाणाचं हे प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेत आहोत पाहत आहोत। संपूर्ण मैदानावरती तयारी झालेली आहे। गडावरती हा सुमारे 900 एकरचा परिसर आहे आणि या 900 एकरच्या परिसरामध्ये ही संपूर्ण दसरा मेळाव्यासाठीची तयारी या ठिकाणी झालेली आहे। स्टेज देखील उभारण्यात येत आहे। स्टेजच्या तयारीचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विविध परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी येऊन आपापली सेवा देत आहेत आणि या दसरा मेळाव्याची प्रचंड उत्साहाने तयारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार मामा। नमस्कार। नमस्कार। कुठून आलेला? साक्षात पिंपरी। बर, काय नाव? काशी दासराव। बर बर, कशी तयारी सध्या? सध्या काय उत्तम तयारी। चांगली तयारी झाली ना? 900 एकरमध्ये। 900 एकरमध्ये होणार आहे? 900 एकरमध्ये। बर, साफसफाई सगळं टाकट साहेब चालू आहे। स्वयंपाक पण चालू आहे? हो, आनंदान प्रसादाचं। प्रसादाचं? बर, काय काय नियोजन आहे प्रसादामध्ये? आपल्याला या चिवडा प्रसाद मध्ये नुकती हे ती असते बघ। हा, म्हणा भावी भक्त येतात ते आपलं काम हे साफसफाई करतात। संध्याकाळी शिरा भात कडी कोण करतात? हा, इथले पण परिसरामध्ये सध्या। हा बरोबर, सध्या या ठिकाणी सेवा करायला येणाऱ्या भाविक भक्तांना पण प्रसादाचं नियोजन आहे म्हणा। बरोबर आहे। आणि राहणार जे बाहेर गावून लोक येणार आहेत समजा, खाण्याची राहण्याची सगळी सोय? बर, म्हणजे जे लांबून येणारे लोक आहेत ते मुक्कामाखाली सुद्धा येऊ शकतात अगोदरच? काय अडचण नाही, काही अडचण नाही त्यांची। आता सध्या स्टेज उभारण्याचं काम चालू आहे ना? दिवसभर खूप लोक या ठिकाणी येऊन श्रमदान, हजार एक लोक असतात ना श्रमदान करायला? दिवसभर या ठिकाणी लोक आपल्या आपल्या पद्धतीने येऊन श्रमदान करत आहेत। हे मुख्य स्टेज असणार आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकतो। स्टेजची तयारी झालेली आहे आणि आणखीन खूप तयारी होणार आहे। हे चारही बाजूने अशा प्रकारचे हे जे टॉवर उभे करण्यात आलेले आहेत त्याला स्पीकर बसवण्यात येणार आहेत, त्याचं देखील काम चालू आहे। हे स्टेज उभारणीचं काम चालू आहे सध्या। हे स्टेज आणखीन पहिल्याच टप्प्यात आहे, खूप तयारी याची बाकी आहे। आपण वर जाऊन परिसर बघूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। खूप अगोदरच गड उंच आहे आणि त्यामध्ये सुद्धा परत स्टेज उंचावरती स्टेज उभारण्यात आलेला आहे। आता या ठिकाणाहून आपल्याला सर्व परिसर दिसत आहे की हा परिसर किती प्रचंड मोठा आहे हे आपण बघू शकतो। हे आहे गडाच्या दक्षिण बाजूलाच असलेली
पाण्याची टाकी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला गड आहे आणि तिथून दक्षिणेला आल्यानंतर हे आपल्याला मैदान दिसते. तर बघा हे एवढं प्रचंड मैदान आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी भाविक भक्तांची रीघ लागलेली आपल्याला दिसत आहे. परिसरातील भाविक भक्त आपल्या आपल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी या ठिकाणी स्वेच्छेने आलेले आहेत. परिसरातले त्याचप्रमाणे जिल्हाभरातले आणि जिल्ह्याच्या बाहेरचे लोक देखील या ठिकाणी भाविक भक्त सध्या आलेले आपल्याला दिसत आहेत. हे आहे प्रचंड अशा प्रकारचं मैदान आपण चारी बाजूनी पाहणार आहोत आणि सेंटरला हे स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि मैदानावरती सर्वत्र भगव्या पताका लावलेल्या आपल्याला दिसत आहेत. प्रचंड उत्साह सध्या भक्तांमध्ये आहे. आणि हे मैदानाच्या पलीकडे आपल्याला परिसर आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी परिसरातील गावे देखील आपल्याला या ठिकाणाहून दिसतात. एवढं उंचावरती हे सध्या ठिकाण आहे. हे आहे मुख्य स्टेज. अशा प्रकारे हे स्टेज सध्या सुसज्ज होत आहे आणि संपूर्ण परिसर देखील सजलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये या दसरा मेळाव्याची तयारी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भेटूयात पुढील अपडेटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हरी.